बिहारच्या निवडणुकीचे परिणाम या अतिशय विनम्रतेने या सामान्य जनतेने आम्हाला जो न्याय दिला, निर्णय दिला आणि विजय दिला त्याबद्दल सर्व मतदारांचे मी मनापासून धन्यवाद आणि भारतीय जनता पक्षाकडून त्यांचे आभार सुद्धा आम्ही मानतो। या सगळ्या निवडणुकांचे निकाल पाहिल्यावर ज्या गोष्टी स्पष्ट होतात त्यामध्ये ठळक गोष्टी ज्या दिसतात त्यामध्ये सगळ्यात जास्त स्ट्रायकिंग ग्रेट विजयाचा हा भारतीय जनता पक्षाचाच राहिलेला आहे। सर्वात जास्त जागा जिंकण्याचा विजय हा भारतीय जनता पक्षालाच त्या ठिकाणी मिळाला। कमी जागा लढून जास्त जागा जिंकण हा जन आशीर्वाद सुद्धा भाजपलाच मिळाला। एक बाजू ही असताना त्या ठिकाणी लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाला गेल्या वेळेपेक्षा या वेळेला कमी जागांवरच विजय मिळाला, जनतेने त्यांना नाकारलं हेही ठळक वैशिष्ट्य दिसतंय। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी ज्यांनी काँग्रेस बरोबर सलगी केली, जंगल युवराजांनी काँग्रेसच्या युवराजाबरोबर सलगी केली आणि त्यांना पराभवाचा सामना करायला लागला, महाराष्ट्रात स्वतःच्या छातीवर बिल्ला लावून जे बेगडी जंगल प्रेम करणारे युवराज काँग्रेसच्या युवराजाशी सलगी करतायत त्यांची सुद्धा अवस्था जनता यापेक्षा वेगळी करणार नाही हे त्या ठिकाणी स्पष्ट आहे। अजून एक ठळक मुद्दा म्हणजे काँग्रेसचा झालेला पराभव हा बिहारमध्ये झाला त्यातलं एक विश्लेषणाचं कारण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेशी काँग्रेसने केलेली सलगी बिहारमध्ये काँग्रेसला परिणाम वाईट देणारी ठरली। आणि या ठिकाणी आकडे सुद्धा मी देऊ शकतो, 5 डिस्ट्रिक्टमध्ये ज्या ठिकाणी मुस्लिम बहुल मतदार आहे त्या ठिकाणी काँग्रेसला पराभवाचा सामना करायला लागला। MIM असेल किंवा अन्य पक्षाला मतदान मुस्लिम बांधवांनी दिलं पण काँग्रेसला नाकारलं कारण शिवसेनेशी त्यांची सलगी, महाराष्ट्रातली बिहारला त्यांना भारी पडली असं चित्र त्या ठिकाणी दिसतंय। भाजपचा मुख्यमंत्री व्हावा अशी मागणी कुठल्या काही पदाधिकाऱ्यांनी या भूमिकेत भारतीय जनता पक्षाने संपूर्णतः भूमिका स्पष्ट केली आहे। युती होण्याआधी युतीच्या प्रचारात, युती दरम्यानच्या वार्ताहर परिषदेत आणि निकालानंतर सुद्धा सरळ भूमिका भाजपची आहे, NDA मुख्यमंत्री नितीश कुमार होणार यामध्ये संदेह नाही। महाराष्ट्रात सुद्धा घडण्याचं टायमिंग काही सांगावं असं आपण म्हणतोय, काय अभिप्राय? कुठली निवडणूक झाली तर आमच्यामुळेच, नितीश कुमार मुख्यमंत्री झाले तर तेही आमच्यामुळेच। असे शेकी मिरवणारे आता जो बायडन सुद्धा अमेरिकेत जिंकले ते आमच्या सामन्यातल्या लेखामुळेच असं म्हणण्यापेक्षा कमी पडणार नाहीत। अशा शिवसेनेचं नाक कापलं गेलं आणि नोटांपेक्षाही कमी मतं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली, त्यांनी याचं आत्मपरीक्षण नक्की करावं आणि जमलंच तर एखादा रोकटोक जरूर लिहावा। मला वाटतं ज्यांनी काँग्रेसचा हात बरोबर घेतला आणि काँग्रेसच्या हाताने धनुष्यबाण हातात घेतलं या पद्धतीच्या विचारांना परस्पर विरोधी असलेल्या, आचाराने परस्पर विरोधी असलेल्या लोक ज्यावेळेला एकत्र येतात त्यावेळेला काँग्रेसला सुद्धा नाकारलं आणि काँग्रेस बरोबर गेलेल्या तेजस्वी यादवनं सुद्धा नाकारलं हे चित्र ज्यावेळेला मतदार सांगतोय त्यावेळेला महाराष्ट्रात अशा अविचारी आघाडीचं पुढचं भविष्य महाराष्ट्रातली जनता सुद्धा पराभव सोडून काही देणार नाही आणि म्हणून घड्याळाचं टायमिंगही चुकेल असंच आमचं म्हणणं आहे। हिंदीमध्ये थोडं